नमस्कार मित्रांनो, मी विजय परेरा डीडी. आज आपण आलेलो आहोत नालासोपारे येथील पौराणिक ठिकाण बौद्ध स्तूप येथे. तत्कालीन राज्यकर्ते अपरांत यांची राजधानी शूर्पारक नगरी अर्थात सोपारे. इतिहास आणि पौराणिक माहितीनुसार हे ठिकाण अगदी बौद्ध कालापासून प्रसिद्ध आहे. 1882 रोजी इतिहास संशोधक पंडित भगवानलाल इंद्रजीत यांनी याच ठिकाणी उत्खनन केले होते. काही दगडी तिजोरीतील शिक्षापत्र येथे सापडली, तसेच भगवंतांच्या 8 बैठ्या मूर्त्याही त्या उत्खननात सापडल्या. काही सुवर्ण फुले, सोन्या चांदीची काही स्फटिके या इथं सापडली. सम्राट अशोकांच्या राज्यातील जे 14 शिलालेख होते, त्या 14 शिलालेखांपैकी 8वा आणि 9वा शिलालेख या इथं सापडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणाला अनेक वेळा भेट दिलेली आहे. असे म्हटले जाते की नालासोपारे बंदरातून बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेला समुद्रमार्गे पाठविण्यात आलेली होती आणि ते नालासोपारा येथील ते बंदर, ज्याला इतिहासात शूर्पारक बंदर म्हणून म्हटलं जातं, ते या ठिकाणाहून अगदी जवळ आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांनी हे स्मारक म्हणजे स्तूप 1958 24व्या प्राचीन आणि पुरातत्व स्थळ म्हणून अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्वाचे म्हणून जाहीर केलेले आहे. आपल्या वसईमध्ये जी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, पैकी बौद्ध स्तूप नालासोपारा हे अत्यंत महत्वाचे आणि पौराणिक काळातील ठिकाण आहे, ज्याला सम्राट अशोकाच्या कालावधीपासून संदर्भ आहेत आणि उत्खननात इथं बरीच महत्वाची माहिती, महत्वाचे दस्तऐवज मिळालेले आहेत. आज या ठिकाणी आपल्याला ह्या स्तूपाची प्रत्यक्ष पाहणी करायला मिळते, हे आपल्या वसईकरांचं भाग्य.